नमस्कार, माझं नाव विवेकानंद कोळी. इको फ्रेंडली क्लबच्या मदतीने मी हा ट्रेक करण्यासाठी आलो होतो. काल आम्ही देवकुंड परिसर पाहिला. देवकुंडचा ट्रेक एकदम सप्पा तरी नव्हता, पण खूप मजा आली. जेव्हा आम्ही धबधब्यापाशी गेलो तेव्हा एकदम मंत्रमुग्ध झालो. आज आम्ही तिकोणा किल्ल्यापाशी आलो. तिकोणाचा ट्रेक झाला आणि तिकोणाची माहिती कळाली. पण एक गोष्टीची परिचिती झाली की मूर्ती लहान पण कीर्ती महान. तिकोणा किल्ल्याची माहिती घेतल्यानंतर ना या गोष्टीचा मला एक अंदाज आला. माझी बायको बोलेल आता. नमस्कार, मी माधुरी विवेक कोळी आणि आम्ही दोघे सोबतच आलो या ट्रेकला. म्हणजे फर्स्ट टाईम जेव्हा ऐकलं आम्ही दोघंच आहोत तर थोडंसं हे वाटलं मला की सगळ्यांसोबत कसं मिक्सअप होईल की नाही, म्हणजे सगळे आपल्याला इन्वॉल्व करून घेतील की नाही. मी म्हटलं पण यांना, पण ते म्हटले आता राहू देत, आता बुकिंग वगैरे झाली आहे, चला. मग आल्यावर तसं काहीच वाटलं नाही, सगळ्यांसोबत मस्त मजा केली. आणि सगळे म्हणजे देवकुंड हा तिकोणा वगैरे सगळ्यांनी एकदम खूप मस्त वाटलं. आणि स्पेशली काल कोजागिरीचं नियोजन मॅमनी केलं, सरांनी एवढा सपोर्ट केला, त्यासाठी खूप छान वाटलं आणि एन्जॉय केला मस्त. माझ्या आत्तापर्यंतच्या ट्रीपमध्ये ही वन ऑफ द बेस्ट ट्रीप होती. थँक्यू.